पाँच साल निकल गए, अब चुनाव है, तो अब ये सब करके हिंदू मुसलमान करेंगे, भारत पाकिस्तान करेंगे, भारत बांग्लादेश करेंगे, ये खेल आखिरी खेल उनका चल रहा है। चलने दो, लागू होने दो, 370 भी हटाया, क्या क्या कश्मीर पंडित आ गए घर में, ये खेल करते रहते हैं लोग। बोला ना 370 हटा के, अभी 370 हमने हटा दिया, ये कांग्रेस को नहीं जमा, हमने किया, कश्मीरी पंडित आ गए, पीओके आ गया लाने वाले, लड़ाख में चीन घुस गया, बाहर निकाला नहीं निकाला। अभी जब तक चुनाव है तब तक सीए खेलेंगे, खेलने दो। कि वो इसे पूरी तरीके से अपोज करेंगे, लागू होने दो, हम बाद में देख लेंगे। ज्या पद्धतीने प्रचार केला जातो इतर बाबतींचा, याकडे कसं बघताय तुम्ही? निवडणूक आहेत, राम मंदिराचा काही फायदा होत नाही, राम मंदिर करून झालं, राम लहर काय आली नाही, आताही सीए लहर आणतायत, कधी हिंदू मुसलमान करायचं, मग आणखीन काही वाद निर्माण करायचे, जातीय झगडे करायचे, काही केलं तरी मोदी प्रधानमंत्री होत नाही। सर, क्या शिवसेना हे सगळं मतांसाठी चालू आहे म्हणायचं? क्या शिवसेना उद्धव ठाकरे हे संपूर्णपणे मतांसाठी चालू आहे? सध्या 5 वर्ष होती ना, काय केलं तुम्ही? आता आचारसंहिता लागणार उद्या, त्याच्या आधी करताय, म्हणजे पार्लमेंटमध्ये चर्चा करायला नको, बाहेर चर्चा करायला नको, गोंधळ निर्माण करायचा, बाकी काय? शिवसेना